हॅलो फ्रेंड, मी प्रणाली. प्रणाली खाना खजानामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अर्धा किलोचा रसमलाई केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक कप व्हॅनिला प्रीमिक्स घेऊन त्यापासून केक बेस तयार करून घेतलेला आहे. आता हा केक बेस आपण एका धागा आणि चाकूच्या सहाय्याने कापून घेऊया. तर ह्या बेसचे आपल्याला 3 लेयर कापून घ्यायचे आहे. छान तर हे बघा, इथे ह्या केक बेसच्या मी 3 लेयर कापून घेतलेले आहे. त्यानंतर इथे व्हिपिंग क्रीम मध्ये आपण 2-3 ड्रॉप येलो फूड कलर ऍड करूया आणि मिक्स करून घेऊया. त्यानंतर केक बेसची एक लेयर घेऊन त्यावर रसमलाईचे दूध छान सगळीकडे पसरवून घेऊया. त्यानंतर आता पाइपिंग बॅग मध्ये मी व्हिपिंग क्रीम भरून घेतलेली आहे आणि छान केकवर आपण व्हिपिंग क्रीम लावून घेऊया अशा प्रकारे. आणि स्पॅचुलाच्या सहाय्याने याला एकसारखं करून घेऊया. आता यावर आपण रसमलाईचे काही तुकडे टाकून घेऊया. तर हा रसमलाई केक आहे. आता परत यावर आपण दुसरी लेयर ठेवून घेऊया आणि परत आपल्याला यावर रसमलाईचे दूध पसरवून घ्यायचे आहे. परत आपण यावर व्हिपिंग क्रीम लावून घेऊया. तर अशा प्रकारे व्हिपिंग क्रीम लावल्यामुळे आपला केक एकसारखा तयार होतो आणि व्हिपिंग क्रीम सगळीकडे एकसारखी लागल्या जाते. परत यावर रसमलाईचे काही क्यूब्स टाकून घेऊया. आता यावर तिसरी लेयर ठेवून घेऊया आणि परत आपल्याला यावर रसमलाई दूध पसरवून घ्यायचे आहे आणि स्पॅचुलाच्या सहाय्याने एक्स्ट्रा क्रीम आपण याला छान लावून घेऊया. तर जिथे गॅप आहे तिथे आपल्याला थोडी थोडी क्रीम लावून ही गॅप भरून घ्यायची आहे. आता परत आपण यावर व्हिपिंग क्रीम लावून घेऊया सगळीकडे छान. स्पॅचुलाच्या सहाय्याने परत याला छान एकसारखं करून घेऊया. आता साईडला पण आपण छान व्हिपिंग क्रीम लावून घेऊया. तर हे बघा, इथे सगळीकडे व्हिपिंग क्रीम लावून घेतलेली आहे. आता परत स्पॅचुलाच्या सहाय्याने आपण याला एकसारखं करून घेऊया. तर एकसारखं करताना स्पॅचुला हा सरळ पकडायचा आहे, त्यामुळे एकसारखा आपला व्हिपिंग क्रीम सर्व केकला छान लागते. त्यानंतर आता इथे मी एक स्क्रॅपर घेतलेला आहे. तर स्क्रॅपरच्या सहाय्याने याला छान असं डिझाईन तयार करून घेऊया आणि एका प्लॅस्टिक शीटच्या सहाय्याने आपण याला छान प्लेन करून घेऊया. तर हे बघा, इथे केक छान प्लेन करून घेतलेला आहे मी. आता इथे माझ्याकडे काही गुलाबाच्या पाकळ्या आहे आणि पिस्ता आहे, त्यांनी आपण छान याला गार्निश करूया.
आणि एका छोट्या स्टार नोजलच्या सहाय्याने आपल्याला यावर डिझाईन तयार करून घ्यायची आहे। छान त्यानंतर 2D स्टार नोजलच्या सहाय्याने आपण यावर असे फुलं तयार करून घेऊया। आता यावर आपण रसमलाई घेऊन घेऊया मस्त। आणि परत गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याच्या सहाय्याने छान याला गार्निश करून घेऊया। तर इथे आपला खूप छान रसमलाई केक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूपच छान झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।